हे अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान, अन एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान। अंजनी चा सुता तुला रामाचं वरदान, अंजनी चा सुता तुला रामाचं वरदान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय भक्ती भव्य तुझी काया, बालपणी गेलासी तू सूर्याला धराया, बालपणी गेलासी तू सूर्याला धराया, हा दरली ही। नवी मुंबई बेलापूर सेक्टर 2 श्री अलबेला हनुमान मंदिर येथे हनुमान मंदिर सेवा ट्रस्टचे अध्यक्ष पांडुरंग पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व अलबेला हनुमान मंदिर सेवा ट्रस्टच्या माध्यमातून अलबेला हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात धार्मिक व आनंदमय वातावरणात संपन्न झाला। पहाटेच्या सुमारास बजरंगबली हनुमानाच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला। यावेळी सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या उत्सवादरम्यान जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महिला जिल्हाध्यक्ष सलुजा सुतार, माजी नगरसेवक संदीप सुतार, शहर प्रमुख रुपेश ठाकूर, राहुल म्हात्रे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवत बजरंगबली हनुमानाचे दर्शन घेत या जन्मोत्सव सोहळ्यात सहभागी झाले। यावेळी गिरीधरभाई भानुशाली व त्यांच्या इतर वादक साथीदारांच्या सुमधुर आवाजात भजन व कीर्तनाने भाविक भक्तगण मंत्रमुग्ध झाले। या सोहळ्याप्रसंगी अलबेला हनुमान मंदिर सेवा ट्रस्टचे सदस्य राजीव शर्मा, श्रीरंग चव्हाण, तन्मय चव्हाण, संजय पांडे, राजू ठाकूर तसेच प्रशांत पाटील, अस्मिता पाटील, मंदार घोलप, प्रशांत तडाखे, शिल्पा पारकर, प्रिया सरोदय, नितीन सावंत आदी उपस्थित होते। तसेच भाविक भक्तगणांची दर्शनासाठी गर्दी जमली होती। वळले सारे परिहसले भीषण, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान। अंजनी चा सुता तुला रामाच वरदान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान। हार तुला नवरत्नाचा जानकी ने घातला, पाहिले सफोडली मोती राम कुठे आतला, पाहिले सफोडली मोती राम कुठे आतला, उघडून आपली छाती दाबिले प्रभु भगवान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान। अंजनी चा सुता तुला रामाच वरदान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान। अलबेला हनुमान ट्रस्टच्या वतीने दरवर्षी हनुमान जयंती साजरा करत असताना यावेळी खास करून प्रशांत पाटील आणि सर्व त्यांच्या सहकार्यांनी मला आमंत्रित केले आणि सकाळपासून चाललेला उत्सव म्हणजे सर्व लोकांना जाती धर्मातल्या लोकांना एकत्र घेऊन काम करणारा प्रशांत पाटील आणि त्यांच्या फॅमिली याच्यामध्ये यावर्षी राम मंदिर निर्माण झालं आणि पहिल्याच वर्षी हनुमान जयंती असल्यामुळे लोकांमध्ये उत्साह आहे आणि या उत्साहाने सर्व धर्माचे लोक एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात। खरोखर आनंद वाटला येऊन मला, कारण एवढ्या वर्ष त्यांच्या वडिलांनी प्रशांत पाटलांच्या वडिलांनी चालू केलेलं मंदिर आज सेवाभाव करून एकत्र लोकांना काम करून घेतात आणि उत्सव साजरा करतात। सुंदर असं आज हनुमान जयंती निमित्ताने सीबीडी येथे अलबेला हनुमान ट्रस्टच्या वतीने इथे अस्मिता पाटील आमच्या महिला तालुका अध्यक्ष, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी आणि प्रशांत पाटील साहेब यांच्या माध्यमातून इथे सुंदर असं आणि हनुमान जयंतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। खूप सारे भाविक इथे
उपस्थित आहेत आणि संपूर्ण सीबीडी नवे सीबीडीच्या बाहेरील नवी मुंबईतून आणि आजूबाजूच्या परिसरातनं इथे भाविक इथे पाया पडायला आलेले आहेत, दर्शनाला आलेले आहेत. सुंदर असं आध्यात्मिक वातावरण ह्या निमित्ताने इथे निर्माण होते आणि असेच विविध उपक्रम ह्या अलबेला हनुमान ट्रस्टच्या वतीने इथे अस्मिता पाटील आणि प्रशांत पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून इथं नेहमी होत असतात. मी खरोखरच त्यांच्या ह्या अस्तुत्य उपक्रमाचं कौतुक करेन की असे उपक्रमाच्या माध्यमातून महिलांमध्ये एक सांस्कृतिक आणि एक आध्यात्मिक महिला असतील, ज्येष्ठ असतील, तरुण वर्ग असेल, सर्वांमध्ये एक आध्यात्मिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न ह्या माध्यमातून होतो आणि ज्याची आजच्या ह्या घडीला आज आपल्याला गरज आहे. कारण जे आध्यात्मिक मार्गामधूनच आपल्याला एक सुसंस्कृत असं समाज घडवण्याचं सामर्थ्य या ह्याच्यामध्ये आहे, एक सकारात्मकता आपल्यामध्ये त्या माध्यमातून येते आणि एक युवा पिढीला आपण एक नवीन प्रेरणा त्याच्या माध्यमातून देऊ शकतो. तर खरोखरच मी अस्मिता पाटील आणि प्रशांत पाटील साहेबांचे ह्या निमित्ताने मी अभिनंदन करेन आणि त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते.